राधानगरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांकडून विकास कामांचा केवळ आभास, युवा नेते राहुल देसाई। राधानगरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांकडून विकास कामांचा केवळ आभास निर्माण केला जात आहे। आपले अपयश झाकण्यासाठी वन विभागाकडे बोटे दाखवणे थांबावे असे प्रतिपादन भाजपचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई यांनी जोगेवाडी तालुका बुदरगड येथील धनगरवाड्याच्या पाहणी प्रसंगी केले। राधानगरी विधानसभा मतदारसंघातील धनगरवाड्यांची अवस्था अतिशय बिकट असून येथे कोणतीही दळणवळणाची साधने नाहीत। शाळेची व्यवस्था नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होते तर आजही या मंडळींना जंगलाची पायपीट करावी लागत आहे। गेल्या वर्षी म्हासुर्ली धनगरवाड्यावरील घटना असो किंवा फये येथील घटना असो किंवा नुकतीच घडलेली जोगेवाडी येथील महिलेच्या प्रसूतीची घटना असो अशा अनेक मंडळींना या घटनांना सामोरे जावे लागत आहे। अशा प्रकारे विद्यमान आमदारांकडून विकास कामांचा केवळ आभास केला जातोय। केवळ वन खात्याकडे बोट दाखवून आपली बाजू झटकून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या वेळी आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून घोडगे सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। तळेमावली रस्त्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न मार्गी लागले पण या कामाचे श्रेय लाटण्याचे काम विद्यमान मंडळींकडून केले जात आहे। यावेळी धनगरवाड्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राहुल देसाई यांनी या भेटीत या लोकांना सांगितले। यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस अनिल तळकर, भाजपचे गारगोटी शहर अध्यक्ष प्रकाश वासकर, शशिकांत पाटील, रामभाऊ डेळेकर, अक्षय सावंत, संग्रामसिंह पोपळे व अजित देसाई आदी उपस्थित होते। सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।